राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिंतूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांच्या कार्यालयामध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जयंती निमित्त दृष्टिदोष आणि मोतीबिंदू आजार असलेल्या गोर गरीब गरजू अशा एकूण 50 नागरिकांना विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात आले. आयोजित कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष लक्ष्मी राठोड, तालुका संघटक इर्शाद पाशा, चांद पाशा, सतीश तांडेल, गंगाधर नागरे, पप्पू टाकरस, तहसीन देशमुख, नानासाहेब निकाळजे, सतीश नागरे, गणेश काकडे, कैलास घुगे, पंढरी बिरगड, सुधाकर दराडे, विलास देशमुख, अच्युत बुधवंत, सुभाष पिंपळकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मुनिरत्न वाकोडे, MCN News, जिंतूर, परभणी.